अजून काही तुझ्या अशा स्टोऱ्या होत्या का की बालपणीत काही ज्या लोकांना अजून माहित नाहीये? मी ना लहानपणापासून खूप नाटकी होते, खूपच नाटकी. म्हणजे राग म्हणजे मला इतका येतो ना, पण माझा लगेच शांत होतो राग. पण आला ना की मग मी मारून बिरून टाकेन एखाद्याला, किंवा स्वतःला तर मी काहीतरी हर्ट करेन, इतक्या लेवलचा राग येतो. पण ना माझा राग लगेच जातो, पण मग मी त्या माणसाच्या पाया पडेन, मी सॉरी म्हणेन, असा राग आहे माझा. पण जेव्हा येतो तो ना अत्यंत वाईट होतो. जसं की मी लहानपणी मम्मीने एकदा ना मला खूप मारलेलं, माझी आणि माझ्या बहिणीची तर सतत भांडणं व्हायची, सतत. तसं झालेलं असं की मम्मीने मला खूप मारलं, मला मला असं वाटते परीक्षेत मला खूप कमी मार्क मिळालेले समथिंग त्यावेळी. तर ती अशीच बसून आम्ही राहायचो, कालता असायच्या हातात आणि इथे मांड्यांवरच मारायचे आणि मुद्दा आणि शॉर्ट घालून बसायचो ना. आपण काही शाळेतून आल्यावर कपडे काढून आपण असं तर रप्पाळून अशी मारायची पायांवर. अरे यार लागतं वगैरे काय आहे की नाही. आत्ताच्या जनरेशनमध्ये ईशाला मी ए असंही ओरडत नाही रे. ते म्हणजे आम्ही किती मार खाल्ला हे काय सांगायचं आत्ताच्या जनरेशनला, बापरे. सो मी खूप मम्मीचा चपलेने मार खाल्लेला आहे, मी पट्टीने मार खाल्लेला आहे, मी खूप मार खाल्लं आहे खूप. मग त्याच्यानंतर ना नंतर मला खूप मार मार मारलं माझ्या मम्मीने आणि गेली मार्केटला. मग मी काय केलं, म्हटलं नाही मला आता जगायचंच नाही आहे, माझे मम्मी पप्पा माझ्यावर प्रेम नाही करत, मला जगायचंच नाही आहे. चाकू घेतला, हिंमत नव्हती कापायची, हे हिंमत नव्हती. मग करू काय, मला ते करायचं तर आहे. मग मी कुंकू घेतला, तो कुंकू मी असं हाताला लावून ठेवला, असं थोडासा बाहेर त्याचं कुंकूचं पाणी वगैरे आणि असं चाकू बाजूला आणि असं झोपून गेले मी. म्हणजे मम्मीला असं वाटेल की आल्यावर हिने हात कापून घेतलाय, हा. आणि मग ती अशी पॅनिक वगैरे होईल असं. मम्मी काही नाही, मी पडून राहिली अशी. मम्मी आली, तिने बघितलं, मी असं की नाही निघून गेली रे, काय भावच नाही दिला तिने मला. म्हणजे असं तिला चाललं की यार हिचे काय नेहमीचेच नाटकं आहेत असं म्हणून ती निघाल. की मी नेहमीच असं करायची, मी खूप फालतूगिरी केलेली आहे लहानपणी, खूप फालतूगिरी. मी ना हेअरबँड असायचा ना शाळेचा, तो हेअरबँड असा खिडकी असायची तेव्हा, त्या खिडकीला अर्धा गुंडाळायची आणि अर्धा असं फास्ट लावून घेण्याचा प्रयत्न. ती हिंमत नाहीच झाली कधी, असं 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 कशी फास्ट लागते, फास्ट अशी लागेल ना, अशी कशी फास्ट लागेल, असं असे खूप फालतूगिरी मी लहानपणी प्रचंड केलेली. म्हणून लहानपणापासून नौटंकी आहे मी खूप.